शहरात होर्डिंग लावण्यासाठी सर्रासपणे सर्वत्र वृक्षतोड सुरू आहे, त्यामुळे विद्रुपीकरण वाढत आहे आणि हिरवी चादर घटत आहे. आकाशजन्य नियमावलीचे पालन करून असे प्रकार रोखावेत, अन्यथा या विरोधात आंदोलन केले जाईल. वातावरण बदलामुळे वादळ मुसळधार पावसाचा धोका वाढत असताना अशा प्रकारे होर्डिंगला परवानगी नको अशी भूमिका माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पर्यावरण सेलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश प्रतिनिधी समीर निकम, राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम, प्रवीण कुल यावेळी उपस्थित होते. शहरात होर्डिंग उभारण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. होर्डिंगच्या आडवी येणारी झाडे छाटली जातात, त्याला महापालिकेकडून परवानगी मिळतेच कशी असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. समीर निकम म्हणाले, राज्य सरकारने आकाशचिन्हासाठी नियमावली तयार केली आहे, त्यात जाहिरात फलक लावायच्या ठिकाणी 40 मीटरच्या आत एकाच रांगेत कोणतेही झाड असेल तर त्याच्या आकारासह दर्शवणाऱ्या त्या स्थानाच्या नकाशाच्या 2 प्रती जोडाव्यात असे नमूद केले आहे. पण नवीन होर्डिंग उभे करताना या नियमाचे पालन होते का, उलट त्यावर काही दिवसांनी कुऱ्हाड चालवली जाते असंही समीर निकम यांनी म्हटलं आहे. सगळ्याच शहरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मोठमोठे होर्डिंग्स लागले जातात. पुणे शहर त्याला अपवाद नाही आहे. पुण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अतिशय मोठ्या साईजचे होर्डिंग्स लागले जात आहेत. ह्याच्यापैकी किती लीगल आहेत आणि किती इल्लीगल आहेत हे आपल्याला समजत नाही. मागे काही वर्षापूर्वी महानगरपालिकेने एक फतवा काढला होता की एका कॉर्नरमध्ये त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तिथं त्यांनी लिहावा, पण नंतर त्याचं काय झालं माहीत नाही. आता नेमके मोठे होर्डिंग्स किंवा कुठलेही होर्डिंग्स असते तर किती लीगल किती इल्लीगल हे समजण्याचे मार्गच नाही आहे. गेले काही वर्षात आपण बघतो, पुणे असेल, घाटकोपर असेल, मुंबईमध्ये सुद्धा अनेक होर्डिंग्स पडले आणि त्याच्यात नाहक सामान्य नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. आणि 1-2 नव्हते, अनेक नागरिक त्याच्यामध्ये जखमी झाले, दुखापत झाली आणि मृत्यूसुद्धा पावले. ह्या टाईपच्या घटना होऊ नये ह्या दृष्टीने एक नियमावली शासनाने केलेली आहे, पण त्या नियमावलीचं पालन होत नाही ही या शोकांतिका आहे. आणि म्हणून आता घाटकोपरची जी घटना झाली त्याच्यानंतर माननीय पुणे शहराच्या आयुक्तांनी एक सर्वे काढलेला आहे की कुठले होर्डिंग्स डेंजरस आहेत, कुठले लीगल आहेत, कुठले इलिगल आहेत. आणि जर इलिगल असतील आणि त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड पण केलं जाईल या पद्धतीचं सुद्धा त्यांनी एक निर्देश दिलेले आहेत. हे करत असताना आम्हाला असं वाटतं की स्ट्रक्चरल ऑडिट हे महत्त्वाचंच आहे, पण त्याच्याबरोबर दिवसेंदिवस जी ग्रीन कवर कमी होते, जी झाडं कापली जात आहेत, झाडांची कत्तल ह्या होर्डिंगसाठी होते, तीसुद्धा कुठेतरी रोखली गेली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज नियमावली पत्रकारांना देतो आहे. समीर निकम ह्यांनी अतिशय व्यापक त्याचा अभ्यास केला आहे सगळ्या रूल्सचा, आणि त्या रूल्स प्रमाणे आम्ही आयुक्तांना पत्र देखील देणार आहोत की झाडांच्या संदर्भात असेल, स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भात असेल, पूर्णपणे त्याचं पालन होणं गरजेचं आहे. ह्या पुढच्या काळात होर्डिंग्सची एकही दुर्घटना होणार नाही आणि एकही पुणेकर त्याच्यामध्ये मृत्यू किंवा जखमी होणार नाही ह्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही आयुक्तांना देणार आहोत. आयुक्त साहेबांनी सांगितल्यानंतर सर्वात प्रथम पुणेकरांना सर्वांना माहिती असावा असा नियम, होर्डिंगची परवानगी देतानाच होर्डिंग धारकाने त्याचा संभाव्य दुर्घटनेचा विमा उतरवणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यावर ना आपल्याला लक्षात येईल की पुणे शहरातल्या मागच्या दुर्घटनेचा विमा हा उतरवला गेला होता किंवा नाही, किंवा आता इथून पुढे सुद्धा या दुर्घटना जर झाल्या तर त्याला जबाबदार पालिकेने त्या लोकांना त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. वास्तविक ही दुर्दैवी घटना घडलीच नाही पाहिजे. त्याचबरोबर एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असणारं पुणे शहर आपण पाहिलं आहे, आत्ता मागच्या महिन्यात 42° सेल्सिअसपर्यंत आपलं तापमान गेलेलं आहे. तर यात कुठेतरी वृक्ष संपदा कमी होत चाललेली आहे झपाट्याने, आणि याच्यामध्ये सर्रास होर्डिंगसाठी नियम मोडून ते वृक्षतोड केली जाते, ज्यानुसार 5 ते 10 नियम हे फक्त होर्डिंगच्या नियमावलीमध्ये नियम आहेत की कुठलंही झाड अबाधित होऊ नये याची तिथं काळजी घेतली गेली पाहिजे. 40 मीटरपर्यंत होर्डिंग उभं करताना जर कोणतं झाड असेल तर ते परवानगी घेताना त्याचा नकाशा तिथं दिलाच गेला पाहिजे. या पद्धतीने कुठला हॉर्टिकल्चर मिस्त्रीचा रिपोर्ट असा पालिकेकडं जमा होतोय का हे सगळं पाहणं गरजेचं आहे. आम्ही जी जी माहिती मागवली ती यात कुठं उपलब्ध झालेली नाही आहे. सर्रास नियमांचा भंग हा कोथरूड विभागामध्ये पुणे शहरात होर्डिंगसाठी करताना आणि वृक्ष छाटताना माझ्या पाहणीत, आमच्या सर्वांच्या पाहणीत आलेलं आहे. पण हे पुणे शहराचीच स्थिती होत चाललेली आहे. भविष्यात पुणे शहर हे फक्त होर्डिंगचं शहर म्हणून ओळखलं जाऊ नये
आपलं हिरवंगार पुणे शहर हे वृक्षांचं शहर जसं होतं तसं राहावं यासाठी आपल्या सर्वांना आव्हान आहे. या निमित्ताने आम्ही पत्रकार परिषदेतून आयुक्तांना आव्हान करतो आहे की या नियमाकडे सुद्धा कुठेतरी लक्ष द्यावं. त्याचबरोबर नागरिकांनाही आव्हान आहे की या नियमांवर आपणही लक्ष ठेवून होणाऱ्या कामांवर वेळीच प्रश्न उपस्थित करावा.